जहाँ संजय राउत बोलता है पप गया। बोला सर, भरुनात पैशाचा पाऊस पडतोय, आपण ट्वीट देखील केलंय अशा प्रकारचं। महाराष्ट्रातल्या ज्या भागात निवडणुका आहेत, संभाजीनगर असेल महत्त्वाचं, पुणे आहे, इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचं वाटप, पैशाची देवाणघेवाण, पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसते, हे आरोप नाही आहेत। धनगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशनसमोर धरणं धरून बसले, पोलिसांच्या मदतीनंच पैशाचं वाटप। नरेंद्र मोदी जरा बघा, नुसतं ज्ञान देऊ नका, फडणवीस गृहमंत्री ना आपण जरा पहा, थोड़ी तरी कायद्याची बूज राखा। त्या नगर मध्ये खुल्याम पैसे वाटताना लोकांनी पकडलं, विखे पाटलांच्या चिरंजीवांना हजारो रुपये लाखो रुपये, हे समोर आलेलं चित्र आहे। रायगड तेच झालं, नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्वीट केला, 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, आ का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या, या बॅगा कसल्या आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, तिथून कोणाला वाटप गेलं, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅगा उतरतायत ना, असे उचलतायत नाहीत पोलिसांना। मुख्यमंत्र्यांच्या 4 फाईल असतील फार, तर ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही। 2 तासासाठी आलेत आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतायत, आमच्या गाड्या तपासल्या जातात, मल्लिकार्जुन खरगे यांचं हेलिकॉप्टर तपासलं गेलं, मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली, आमच्या झाडा झडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, गृहमंत्री, त्यांचे मंत्री हे जे खोकी आणि बॉक्स बॅगा पेट्या उतरवत आहेत त्यांचा तपास कोणी करायचा, आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना, मग या बॅगा का उतरवत आहे आणि कोणासाठी उतरवत आहे, तुम्ही इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती का झापडली आहे का, पोलीस राज्याच्या पोलीस महासंचालिका जे आमचे फोन रेकॉर्ड करत होत्या, कर्तव्य दक्ष, त्या काय गॉगल लावून बसल्यात काय, आणि नरेंद्र मोदी म्हणतात ईडी फार उत्तम काम करते आहे, ईडी ही नरेंद्र मोदीची गँग आहे, लुटारू टोळी आहे, झुंड आहेत, त्यांना एक दिसत नाहीत, ह्या ज्या पैशाच्या बॅगा उतरत आहेत, पैसे वाटप होत आहे, कुठून होत आहे, नरेंद्र मोदींच्या ईडीला दिसत नाही का, ईडी अच्छा काम कर रही है, तुमचे पैसे वाटपाला आणि भ्रष्टाचार करायला, भ्रष्टाचारांना पाठिंबा द्यायला ईडी, CBI, इन्कम टॅक्स आणि पोलीस, महाराष्ट्रामध्ये पैशाचा जो पाऊस पडतो आहे तो पाऊस त्याने कितीही पाडू द्या, उन्हाळ्यामध्ये नरेंद्र मोदीचा पराभव हा ठरलेला आहे। विकासाचा मुद्दा कुठेतरी साईडला, विकासाचा मुद्दा आहे कुठे, मुद्दा पुढे, विकासाचा मुद्दा असता तर हेलिकॉप्टर विमानातून मोदी आणि शिंद्यांच्या अशा बॅगा उतरल्या नसत्या पैसे वाटपासाठी, उतरल्या असत्या का, विकासावर बोला, मोदी आतापर्यंत देशावर आणि विकासावर बोलले आहेत का, तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले आहेत का, बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं पैशाचं वाटप झालं, रात्री 12-1 वाजेपर्यंत पहाटेपर्यंत बँका उघड्या होत्या पैसे वाटण्यासाठी अजित पवारांच्या ताब्यातला, काय केलं निवडणूक आयोगानं, निवडणूक आयोग आहे का जागेवर, निवडणूक आयोगाचं लक्ष आमच्यावर आहे, हे जे सगळे लुटारू आहेत बाहेर पैसे वाटतात, दरोडे टाकतायत, त्यांच्यावर लक्ष आहे का, नाशिकमधला व्हिडिओ हा सगळ्यात मोठा पुरावा आहे, झडती झाली असती तर त्या हेलिकॉप्टरमधून 9 बॅगा उतरल्या, 9 मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत, काय होतं त्या 9 बॅगांमध्ये,
सांगू शकेल कोणी? मी सांगतो किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून, आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं। या संदर्भातले काही पुरावे किंवा व्हिडिओ आज मी एक ट्विट केलेलं आहे, त्यात बॅगा उतरत आहेत। आता हे हॉटेलमधून कुठे कुठे वाटप झालं तेही तुम्हाला मी सांगतो। पोलीस आणि निवडणूक आयोग यात वाहून न जाता सुरक्षित असतील का? यात पोलीस आयोग आणि नियंत्रण आहे, सुरक्षित असतील का वाहून न जाता? कोण पोलीस? पोलीस पैसे वाटपाचं काम करतात, म्हणजे हीच बारामतीत पण तेच केली, गँग निर्माण केली आहे। मोदी, शिंदे, अजित पवार, फडणवीस हे सरकारी यंत्रणेचा वापर करून पैसे वाटतायत, यासारखी गंभीर गोष्ट आहे। लंके देखील आवाज उचलतायत, मात्र कॅन्डिडेटचा देखील आवाज पोहोचत नाही, अजिबात पोहोचणार नाही। लक्ष्मी दर्शन काय लूट आहे? कुठून आला पैसा? ईडी कुठे आहे? नरेंद्र मोदींची ईडी आहे कुठे? हा कितीही पैसे मोजते आणि पैसे वाटतायत। नरेंद्र मोदींचा पराभव होतो आहे, परत मला मी सांगतो। नरेंद्र मोदी कहते हैं, नरेंद्र मोदी कहते हैं कि ईडी अपनी सैलरी को जस्टिफाई करने वाला। हिंदी में जानना चाहेंगे, आपने जो ट्वीट किया है, नासिक में नाइट गेम चल रहा है पैसों की बारिश। जी हां, नासिक में मुख्यमंत्री का हेलीकॉप्टर जब उतरा है, हमने उसका वीडियो शूटिंग किया। हमको मालूम था वहां से माल आ रहा है, माल बांटा जाएगा, हाँ डिस्ट्रीब्यूशन हो जाएगा, और लगभग 15 से 16 बड़ी बड़ी बैग जड़ एकदम मजबूत, पुलिस उठा नहीं पा रहे हैं। 2 घंटे के लिए सीएम आ गए, 2 घंटे एक बैग चाहिए, 2 बैग चाहिए कपड़ों की, तो उठा नहीं रहे पुलिस। आप देखिए क्या है उसमें, पत्थर है क्या है, स्टील है, सोना है, क्या है मुझे बताइए। पैसा है बांटने के लिए, चुनाव के लिए, चुनाव आयोग, हाँ कोड ऑफ कंडक्ट हमारे लिए है। खरगे साहब का हेलीकॉप्टर का झाड़ा झड़ती होता है, हमारे हेलीकॉप्टर की झाड़ा झड़ती होती है, हमारी नाकाबंदी होती है, हमारी गाड़ी का अब जांच की जाती है। लेकिन नरेंद्र मोदी का फ्लाइट, अमित शाह का फ्लाइट, उनके गाड़ी, ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार बारामती में पैसे बांट रहे थे खुलेआम, और जो उनके कब्जे में जो बैंक है वो सुबह 2 बजे तक खुली थी। क्या क्या चुनाव आयोग ने मुझे बताइए, आपको जनसमर्थन है ना, तो ये क्यों करना पड़ रहा है आपको? मैंने जो ट्वीट किया है मुख्यमंत्री शिंदे का, जांच करिए कितने बैग वहाँ से उतरी है, कहाँ गई है, कौन से होटल में गई है, मुख्यमंत्री कहाँ बैठे थे, वहाँ उनको कौन कौन मिल रहे थे, बाद में वही बैग कैसे बाहर जा रहे हैं वहाँ से, एक बार देख लीजिए, नहीं तो मैं आचार चुनाव आयोग को भेज रहा हूँ। थोड़ी देर पहले अमाउंट बताई थी, तो कितनी अमाउंट हो सकती है? 12 से 13 करोड़ बांट दिए, एक हेलीकॉप्टर की कैपेसिटी इतनी है, हेलीकॉप्टर की। अब उसके आगे पीछे और कोई हेलीकॉप्टर आया था मुझे मालूम नहीं, लेकिन नासिक में जो पैसे का खेल मुख्यमंत्री कर रहे थे वही खेल शिरडी में किया। जब शिरडी में मुख्यमंत्री उतरे थे उस वक्त भी 10-12 बैग उनके साथ, मैं भी श्रीडी में था, मैं देख रहा था, मेरे पास उनकी पूरी जानकारी है। जहाँ जहाँ मुख्यमंत्री उतरते हैं वहाँ वहाँ उनके साथ 10-12 बैग्स उतर देते हैं। वो क्या है उसमें, क्या है, दाल है, आटा है, चावल है, खाना है, पानी है, पीना है, क्या है मुझे बताइए, अभी आप बताइए। प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी कहते हैं कि ईडी जो काम कर रही है वो उनकी सैलरी को जस्टिफाई करने वाला। हाँ, ईडी की जो सैलरी है उन्होंने वापस दिए हैं इस देश को, हम पुअर्स को, गरीबों को पैसे वापस दे रहे हैं, ऐसी वो बात कर रहे हैं। नरेंद्र मोदी जी की अब उम्र हो गई 75, सठिया गए। सभी देश के भ्रष्टाचारियों को जिसके ऊपर ईडी की कार्रवाई चल रही है वो सब मोदी जी के साथ बैठे हैं, और मोदी जी ईडी को जस्टिफाई कर रहे हैं, ईडी को सैलरी मिल रही है उनको जस्टिफाई कर रहे, उसका मतलब वो सठिया गए हैं। चाहे हसन मुशरीफ हो, चाहे अजीत पवार हो, चाहे हेमंत बिश्व शर्मा हो, चाहे हसन मुशरीफ हो, चाहे राहुल शेवाड़े हो, प्रताप सरनाईक हो, महाराष्ट्र की बात मैं कर रहा हूँ, हाँ रविंद्र वायकर हो, जिसको ईडी
कि कार्रवाई चल रही है, हजारों करोड़ रुपया उनका जब्त करो और गरीबों को दे दो। प्रफुल्ल पटेल इकबाल मिर्ची वाला कांड हो, मैंने कहा ना उम्र हो गई है, उनको आराम की जरूरत है, उनकी तबीयत ठीक नहीं है, सठिया गए हैं। मैं सीधे बोल रहा हूँ, सठिया गए हैं। क्या बोल रहे हैं और क्या चल रहा है उनको पता नहीं। जमीन में ईडी सैलरी सरकार की ले रही है और काम बीजेपी का कर रही है। 4 जून के बाद ये पूरा सैलरी का हिसाब लिया जाएगा। सर, पीएम मोदी कहते हैं कि मैं कामदार हूँ और राहुल गांधी नामदार है। देखिए, राहुल गांधी जनता का सेवक है और प्रधानमंत्री मोदी जो सरकारी यंत्रणा का दुरुपयोग करके चुनाव लड़ने जा रहे हैं, वो ना कामदार है ना जामदार है, वो एक बहुत बड़े संस्थानिक है, वो निजाम है। जिस तरह से निजामी देश में काम कर रहा था हैदराबाद का, उसी तरह से नरेंद्र मोदी देश में काम कर रहे हैं। बस लूट कर रहे और लूट बाहर भेज रहे हैं और लूट के लिए 2 उद्योगपति रखे हैं। तो काल राज ठाकरे ठाण्यात आले होते आणि सुषमा देवी ज्यांनी टीका केली होती सुपारी, त्यानंतर भाजपने देखील 2019 असंच टीका जी आहे ते राज ठाकरेवरती केली होती, मात्र आता कुठेतरी मांडलं। बघा, राज ठाकरे सुपारीबाज आहेत, ही पहिली गरज ना भारतीय जनता पक्षाने केली होती, आम्ही केली नाही। राज ठाकरे सुपाऱ्या घेऊन प्रचार करतात किंवा पाठिंबा देतात, हे आम्ही कधीच म्हणालो नाही। हे भारतीय जनता पक्ष, खास करून देवेंद्र फडणवीस यांना जर विस्मरणाचा झटका आला असेल आणि ते आता नरेंद्र मोदींच्या सभेत सुपारी कनवटीला लावून बसणार असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे। पण राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो आणि सुपारी घेऊन पाठिंबा आणि प्रचार करतो एखाद्याचा, हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलंय आम्ही नाही। त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना विचारा। दिघे आणि आनंद दिघेवरती हत्याचा आरोप करणारा आणि निलेश राणेने केला होता, बाळासाहेब गंभीर आरोप केले आणि त्यांच्याच प्रचारात आता राज ठाकरे जात आहेत। सोडून द्या, कोणाची नावं घेताय तुम्ही? सुपारीबाजांच्या संदर्भात मला फार चर्चा करायची नाही। सर, पीएम मोदी ने कहा कि शहजादे का जितनी उम्र है उससे भी कम उनकी सीट्स आएंगे, राहुल गांधी के ऊपर टिप्पणी की थी पीएम मोदी ने। पीएम मोदी के टिप्पणी को इतनी गंभीरता से लेने की जरूरत नहीं है। नरेंद्र मोदी अगर 150 पार भी करते हैं ना तो बहुत बड़ी बात है। थैंक यू। कोल्हापुर देखिए पंचशील पेवेलियन हॉटेल मध्य मुख्यमंत्री होते, 4 दिवस राहिले होते। मी सांगितलं ना तुम्हाला, छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे हे किमान 15 ते 20 सुटकेस घेऊन हॉटेल शालिमारला थांबले होते। कोणाचा पराभव करण्यासाठी? छत्रपती शाहू महाराज, शाहू महाराज छत्रपतींचा, ज्या शाहू महाराजांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला। म्हणजे महाराष्ट्राचं भूषण आहे, छत्रपतींचे वंश शिवाजी महाराज आहेत, त्यांचा पराभव करण्यासाठी 15 ते 20 सुटकेस घेऊन हे महाशय हॉटेल शालिमारला उतरले होते। त्यांनी पैशाचं वाटप केलं पण तरी शाहू महाराज विजयी होत आहेत। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।